शाहवाडी तालुक्यातील कडवे इथं दहावी शिकणारा पृथ्वीराज सतीश बेनखळे या विद्यार्थ्याचा गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला सोमवारी गावच्या हद्दीत पृथ्वीराजचा अपघात झाला होता पृथ्वीराजच्या अकाली मृत्यूमुळं परिसरात शोककळा पसरली आहे शाहूवाडी तालुक्यातील कडवे इथला पृथ्वीराज बेनखळे दहावीच्या वर्गात शिकत होता सोमवारी कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील एलूर गावच्या हद्दीत प्रवास करत असताना एका वाहनानं खड्डे चुकवण्याच्या नादात पृथ्वीराजाला समोरून ठोकर दिली होती या अपघातात पृथ्वीराजचा उजवा पाय तुटून हातालाही गंभीर दुखापत झाली होती तसंच मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केलं होतं तिथं दोन दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या पृथ्वीराजचा गुरुवारी मृत्यू झाला तो आई वडिलांना एकुलता एक होता त्याच्या मृत्यूनं कडवे गावावर शोककाळा आहे दरम्यान महामार्गावरील खड्डे आणखी किती जणांचा बळी घेणार असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जातोय